हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण केमिकल विरहित अगदी सुगंधी कुंकू खास लक्ष्मीपूजनासाठी तयार करणार आहोत तर ते घरच्या घरी आणि कोणत्या साहित्यात कसं को काय बनवायचं ते आता आपण पाहूया पहा हे लाल कुंकू किती मस्त तयार झालेलं आहे आता इथे मी चुना घेतलेला आहे खायचा पहिल्यांदा आपल्याला चुन्याची निवळी कशी बनवायची ते पाहूया तर हा खायचा चुना मी घेतलेला आहे त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ही चुन्याची निवळी त्वचेसाठी खूप चांगली असते चुनाच त्वचेसाठी चांगला असतो जर तो प्रमाणात वापरला तर आणि त्या व्यतिरिक्त आपल्याला लिंबाचा रससुद्धा घ्यायचा आहे आणि हळद वापरायची आहे या तिन्ही गोष्टी त्वचेसाठी खूप चांगल्या आहेत त्याच्यामुळे चा पूर्वीचे लोक घरच्या घरी असं ऑर्गॅनिक कुंकू बनवायचे आणि त्याचा काहीच त्वचेसाठी साईड इफेक्ट नसायचा तर आज आपण तसं बनवूया अर्धा कप मी हळद घेतलेली आहे एका भांड्यात त्याच्यात मी एक चमचा एक टेबलस्पून चुन्याची निवडी टाकलेली आहे आणि दोन चमचे मी लिंबाचा रस टाकलेला आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित कालवून घेऊया मिक्स करून घेऊया त्याच्यातल्या ज्या गुठळ्या आहेत लम्ब्स आहेत त्या आपल्याला मोडायचे आहेत त्याच्यासाठी हातानेच मी आता मिक्स करते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडा मिक्स करण्यासाठी ते लम्स मोडण्यासाठी थोडासा वेळ जातो आपला पण काही हरकत नाही आता परत एक चमचा मी चुन्याची निवळी ॲड केलेली आहे हे सगळं मिश्रण मी एका काचेच्या ट्रेमध्ये काढून घेतलेलं आहे कारण की मला नंतर ते वाळवायचं आहे परंतु अजून आपल्या कुंकवाला कलर आलेला नाही आहे नीट हळूहळू तो फॉर्म होतो आहे कारण आपण चांगलं मिक्स करत कालवत राहायचे तसा तो हळूहळू फॉर्म होईल अजून आपल्याला चुण्याची निवळी थोडी ॲड करायला लागेल परत मी एक चमचा ॲड केलेली आहे हळूहळू बघा कलर यायला लागलेला आहे चांगला मिक्स करतच राहायचं आहे आलेला आहे जवळजवळ कलर लाल कलर छान कुंकू तयार होत आहे आता आपण हे सगळे लम्स मोडलेले आहेत आता उन्हात मी तीन ते चार तास ठेवते जास्त वेळसुद्धा ठेवायला लागेल कारण त्याच्यातली पूर्ण आर्द्रता निघून जायला पाहिजे बघा किती कोरडं आहे फ्री फ्लोईंग झालं आहे ते मी आता गाळून घेते आहे गाळल्यानंतर त्याच्यातले हे लम्स आपण काढून टाकायचे छान मस्त मोकळं कुंकू झालेलं आहे तयार तर आता ते सु, सुवासिक बनवण्यासाठी मी थोडं चंदनाचं तेल त्याच्यात ओतते अशा प्रकारे कुंकू तयार झालेले मात्र आपले हात असे लाल झाले त्याच्यासाठी जे आपण लिंबू यूज केलेला आहे लिंबाचा रस त्याचे सालं आपण उपयोगात आणायचे लगेच क्विकली हा रंग निघून जातो आणि आपले हात परत स्वच्छ होतात आता धुवून घ्यायचे